ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होताना दिसतंय. पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही, त्यामुळे या तटबंदीवरती झाडे सुद्धा उगवलेली आहेत आणि किल्ल्याची दुरावस्था झालेली आहे. परंतु आता कुठेतरी पुरातत्व विभागाने या सुवर्णदुर्ग किल्ल्याची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे भविष्यात या सुवर्णदुर्ग किल्ल्याला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत सुद्धा वाढ होईल. परंतु पुरातत्व विभाग या सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे भविष्यात गांभीर्याने पाहिल का, हाच खरा सवाल आहे. शिवाजी गोरे, आयबीएन लोकमत, दापोली. ही झाडं तीच तटबंदीची वाट लावतात काका. इतर तुम्ही किल्ला फिरलात, काही भाग समुद्राच्या साईडचा आहे, पाठचा तो अतिशय चांगला आहे, पण जो फ्रंट साईड समोरची साईड आहे ती वाऱ्यामुळे त्या झाडांची वाढ अधिक झालेली आहे. त्यामुळे तो झाडं ती त्या किल्ल्याची तटबंदीची दुरावस्था करतायत. पुरातत्व खाते यांच्यातर्फे हे सफाई चालू आहे, त्याबद्दल मी त्यांचे हर्णे गावाच्या वतीने आणि हर्णे ग्रामपंचायतीच्या वतीने आभारी आहे. आणि त्यांनी आता अतिशय चांगलं काम आता चालू केलेलं आहे.